तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपांची मालिका संपत नाहीये. ड्रग्ज माफिया ललित पाटीलला पळून जाण्यात मदत करणाऱ्या सर्वांची चौकशी करा अशी मागणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे. ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांनाही सह आरोपी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर ललित पाटील प्रकरणात लवकरच आणखी काही मंत्र्यांची नावं समोर येतील असा गौप्यस्फोट शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारी यांनी केलाय. दादा भुसेंच्या चौकशीआधी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही अंधारी यांनी केली आहे. आम्ही तर डीनशी त्यावेळेस मागणी केली की डीनला ललित पाटील बरोबर सह आरोपी करावं, जेणेकरून ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ससूनमध्ये बी तो अंमली पदार्थ विकत होता आणि ससूनमध्ये अंमली पदार्थ विकताना तिथे आज 9, 8, 9, 10 पोलीस कर्मचारी निलंबित केलेत आणि ही सगळी जेवढी जेवढी मंडळी यांना मदत करत होती त्यांना सह आरोपी करावं. दादा भुसे यांना मंत्रीपदाहून आधी बाजूला करावे लागेल आणि मग गोष्टी पुढे आणाव्या लागतील. पण याचा अर्थ फक्त दादा भुसे हे एकच नाव आहे का मध्ये, तर आम्हाला तसे अजिबात वाटत नाही. निश्चितपणे याच्यात अजून 1 ते 2 मंत्र्यांची नावे आहेत, यथावकाश तीही पुढे आणली जातील. यामध्ये आमदारांचं नाव आहे आणि यामध्ये काही संघटनात्मक राजकीय पक्षांच्या सरकार पक्षातल्या संघटनात्मक पदाधिकाऱ्यांचा सुद्धा संबंध आहे. विकासाचा ध्यास म्हणजे